आता आपण आहोत मंदिराच्या मागील बाजूला आणि मंदिराच्या मागील बाजूने आपला प्रदक्षिणेचा मार्ग आहे. या तुम्ही पायऱ्या इकडे बघताय, ह्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे आणि लघु परिक्रमा करायची आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धांत, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आपल्या चॅनलचे. आज 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होत आहेत आणि आपली 1000 सबस्क्रायबरची फॅमिली तयार झालेली आहे, तर सर्वांचेच मनपूर्वक आभार. आज दिनांक 22 नोव्हेंबर. आणि अजून एक सांगायचं म्हणजे आपल्या चॅनलचा पहिला वहिला एक कोलॅबोरेशन व्हिडिओ होतोय ट्रॅव्हल ग्राम माइल्स चे होस्ट मिस्टर संदीप वीर सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि अनएक्सपेक्टेड, म्हणजे कधी वाटलं नव्हतं एवढं आपण हा लवकर भेटू. तर सरांची इच्छा होती की हरिहरेश्वरला यायचं, तर शेवटी तो दिवस आलेला आहे. आणि आता मी आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की मंदिर दाखवलं तुम्हाला मी दिवाळी पहाटच्या व्हिडिओमध्ये. कोणी जर बघितला नसेल तो व्हिडिओ तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आधी तो व्हिडिओ बघा, त्यानंतर हा बघा, कारण आत्ता आपण चाललो आहे प्रदक्षिणा करण्यासाठी आणि सर आहेत आपल्यासोबत. सर सुद्धा येत आहेत. कोला व्हिडिओ आहे की दमलेला व्हिडिओ माहिती नाही बाबा, कारण खूप खूप चालायचं आहे, सवय नाही आहे त्याच्यामुळे. आणि नक्की सांगेन की सिद्धांतचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, भरपूर छान व्हिडिओ टाकतोय. पण इंस्टाग्राम तिथे फॉलो करा, छान पोस्ट आहे त्याचे इंस्टाग्रामवर. आणि यांच्याही ट्रॅव्हल ग्राम माइल्स युट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही यांच्या सर्व व्हिडिओज बघू शकता. खूप छान छान व्हिडिओ आणि 100+ 150+ असतील मला वाटतं ना. हा आय थिंक 175 झाले असेल माझ्यामध्ये आता. तर खूप साऱ्या व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या, तर नक्की जाऊन चेक करा आणि यांचंही चॅनल सबस्क्राईब करा. आणि आत्ता आपण जातोय प्रदक्षिणा घालायला ब्रह्मगिरीच्या टेकडीला, जिला आपण लघु परिक्रमा म्हणतो तीच. चला माझ्या भरपूर तुला हा हो माझा भरपूर आला ना, माझा देवघर वगैरे सर्व करत करत आहे ना, हा शेवटचा ब्लॉग आहे म्हणून. हा तर मित्रांनो, इकडे बघता ही आहे ब्रह्मगिरीची टेकडी आणि ही विष्णुगिरीची टेकडी आणि त्या बाजूला महेश आणि पार्वतीची टेकडी आहे. तर आत्ता आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे ती ह्या टेकडीला, ब्रह्मगिरीच्या टेकडीला. आणि हा नजारा जरा बघा तुम्ही, ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरी यांच्यामध्ये जो मधून संपूर्ण आपल्याला खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या पण उतरून ह्या संपूर्ण टेकडीला प्रदक्षिणा करणार आहोत. ही माझ्या मागे बघताय ही आहे ब्रह्मगिरीची टेकडी आणि इकडे विष्णुगिरीची टेकडी. तर आत्ता जेवढ्या आपल्या पायऱ्या चढायच्या होत्या आपल्याला, त्या आपल्या पूर्ण झाल्यात. आणि आत्ता इकडून हा जो खाली जाणारा मार्ग आहे तिकडून आता आपल्याला पायऱ्या उतरायच्या आहेत आणि इथून आपली खरी प्रदक्षिणा सुरू होणार आहे. चला तर आत्ता आपण पायऱ्या उतरतोय आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही इकडे याल तर खूप दमायला होतं आणि भरती ओटीचा अंदाज घेऊनच इकडे या प्रदक्षिणा करण्यासाठी. आणि समुद्राच्या जे पाणी आहे ना उसळत असतं खूप, त्यामुळे पाण्या साईडून चालू नका. संपूर्ण खडकाळ मार्ग आहे आणि शेवाळ वगैरे असते, त्यामुळे जरा जपूनच आणि सोबत पाण्याची बॉटल वगैरे ठेवाच. तर आता आपण पायऱ्या उतरतोय आणि पाण्याची बॉटल बरोबर घ्या, खूप दमायला होणार पायऱ्या पण चांगल्या मोठ्या मोठ्या आणि एकदम पण पाण्याच्या साईडने चालू नका, नॉर्मल प्रॉब्लेम होईल. आणि हा संपूर्ण समुद्राचा हा जो व्ह्यू दिसतोय आणि हा साधारणतः पिंडीचा आकार आहे इकडे. असा संपूर्ण आहे आणि आता एवढ्या आपण वरतून एवढ्या पायऱ्या उतरून आता आलोय आपण इकडे आणि अजून एवढा शिल्लक आहेत आणि इथून आपण राईट साईडला जायचंय. तर हा बघताय ना माझ्या मागचा व्ह्यू ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरीच्या मधला व्ह्यू. हा ब्रह्मगिरी ना रे आणि विष्णुगिरी ना, हा ब्रह्मगिरी आणि हा विष्णुगिरी. तर आपण आता जवळपास पायऱ्या उतरलो आहेत. फिशिंग वगैरे पण करतात म्हणजे इकडे गावची लोक, टुरिस्ट पसंत नाही.
तर हे बघा संपूर्ण खडकाळ मार्ग आहे, त्यामुळे येताना जरा सावधगिरी बाळगायची आपण. आणि हे आपण जे समोर बघताय ते आहे शुक्ल तीर्थ. समुद्री या लाटा खूप उसळत असतात, त्यामुळे पाण्याच्या जवळपास जाऊ नका. म्हणजे आपण फोटो काढण्यासाठी वगैरे जातो पाण्याजवळ, पण हा आगाऊपणा थोडासा टाळा, हीच विनंती आहे. तर मित्रांनो, आता प्रदक्षिणा आपण करतोय, तर आपल्याला इकडे बघण्यासारखं आहे ते आता जे तुम्ही माझ्या मागे बघताय बाग, त्याला आपण म्हणतो शुक्ल तीर्थ. आणि इकडे खालच्या बाजूला हे आहे विष्णुपद, तुम्हाला मी दाखवतच आहे. आणि या मागच्या बाजूला आहे गायत्री तीर्थ, म्हणजेच जो गोड्या पाण्याचा कुंड आहे तो इकडे आहे गायत्री तीर्थ. म्हणजे समोर एवढं खारं पाणी आहे, पण परंतु वैशिष्ट्य हेच आहे की निसर्गाची देणगीच आपल्याला म्हणावं लागेल की हे समोर गोडं पाणी आहे. तर गायत्री तीर्थ इथे सुद्धा नक्की दर्शन घ्या आणि मग पुढची प्रदक्षिणा आपण करूया. तर मित्रांनो, हे आपण बघताय इकडे आहे विष्णुपद. तर पुराणात असं सांगितलेलं आहे की विष्णूने जे तीन पाऊल टाकले, पहिलं गयेत, दुसरं मक्केत आणि तिसरं या शुक्ल तीर्थावर, तर ते हे तिसरं पाऊल इथे उठलेलं आहे. आणि आपण इकडे बघू शकता की इकडे बोटांचे ठसे आपल्याला स्पष्ट दिसत आहेत की कालांतराने, म्हणजे पाणी वगैरे खूप इकडे येत असल्याने वरती, त्यामुळे थोडेसे पुसट झालेले आहेत. तर हा संपूर्ण पाय म्हणजे विष्णुपद आपल्याला इकडे बघायला मिळतो. आणि विष्णुपदाचं दर्शन झाल्यानंतर आपण या मागच्या बाजूला आहे ते गायत्री तीर्थ, म्हणजे तीन चार पायऱ्या चढून आपण वरती जातो आणि तिथे आहे ते गोड्या पाण्याचं कुंड. जाऊया आणि गायत्री तीर्थ घेऊया. तर आता आपण जाऊया गायत्री तीर्थ घ्यायला. हे बघा, आपल्या समोर आपण बघू शकता इथे चार पाच अशा पायऱ्या आहेत, त्या चढून आपल्याला हा जी गप दिसते त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे आतमध्ये. संदीप वीर सर आहेत आपल्यासोबत आणि खूप मस्त एक्सपिरियन्स, म्हणजे कोलाब व्हिडिओ मी आधी कधी केला नव्हता. तर आता इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. तर हे बघा, ही असं निसर्गाची देणगीच लाभलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे समोर एवढं खारं पाणी आहे, परंतु इथे हे बघा, इथे गोडच पाणी आहे. तर इकडे आल्यानंतर गायत्री तीर्थाला नक्की या. चला, आणि हा गायत्री तीर्थाच्या आतमधून दिसणारा हा नजारा आहे, समुद्र किनारा संपूर्ण. तर मित्रांनो, बघताय खूप सारे पर्यटक येतात इकडे आणि मागे बघताय खूप, म्हणजे फोटोशूट वगैरे सुद्धा चालू आहे. तर तुम्ही आलात कधी फोटो काढायचं मन तर सर्वांचंच होतं, पण समुद्राच्या कडेला म्हणजे पाण्याजवळ जाऊ नका. ही बघा, शेवाळ वगैरे झालेली आहे, त्याच्यावरून पाय घसरण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे जरा जपूनच. आणि आता आपण गायत्री तीर्थ वगैरे घेतलंय आणि आता आपण इथून पुढे जातोय. ठीक आहे, असा संपूर्ण नजारा इकडचा. ही संपूर्ण ब्रह्मगिरीची टेकडी आणि बाजूला विष्णुगिरी. आणि समोर जे आपण बघतोय ना ते बाणकोट आणि वेळास. तर आता आपण संदीप सरांना विचारूया की हरिहरेश्वरी मध्ये येऊन त्यांना कसं वाटतंय, म्हणजे एक्सपिरियन्स कसा आहे इकडे आला. तर आता आपण प्रदक्षिणा करतोय, तर काय वाटतंय तुम्हाला? नाही, छान वाटतं, खूप छान वाटतं. म्हणजे कोकणात कुठे गेलं ना छानच वाटतं पडतो. आणि त्यात ते मंदिर आहे, मंदिर माझे खरं पर्सनल फेवरेट आहे. मी मंदिराचे ब्लॉग भरपूर बनवले आणि हरिहरेश्वर माझं खूप आवडतं. म्हणजे मी आय थिंक जो थर्ड टाईम आलो आहे, 10 वर्षांचा आलो होतो, मग काही 17 वर्षा आलो होतो, थर्ड टाईम आलो आहे. पण ते माझे थोडंसं मेमरी लॉस आहे ना, मी विसरतो हा गोष्ट. आता आले की परत सर्व मेमरी झाले ताजे. आणि आता आपण प्रदक्षिणा करतोय एवढ्या पायऱ्या, जवळजवळ आपण 150 पायऱ्या चढून आणि उतरून तिथपर्यंत आलोय. म्हणजे दमायला झालं. हा, धमाल झाला, थोडंफार धमाल होणार तरी गोष्ट आहे. आता थोडी ताकद नाही राहिली बाबा ट्रॅक करायची वगैरे. ट्रॅव्हल करू शकतो पण ट्रॅकिंग जमत नाही आपल्याला, पण ठीक आहे. पण करायला पाहिजे, केलंच पाहिजे फॉर शुअर. म्हणजे मी 10 वर्षा हे सर्व केलंय मी, पण थोडं माहिती होतं प्रदक्षिणा वगैरे असते असं काय माहिती. आपण आम्हाला फिरायचो, फोटो वोटो काढायचो. आता एक्झॅक्टली सिद्धांनी खरोखर छान माहिती दिली की काय कुठे काय असतं. म्हणजे बघितलं माझ्या ब्लॉगमध्ये की सर्व माहिती ह्यानीच दिली.
आणि ऍक्च्युली सर 2 दिवसापासून आपल्या इथे आहेत, म्हणजे शुक्रवारी आले आहेत आणि आज आहे रविवार आणि आज दुपारून निघणार आहेत. पण संपूर्ण दिवसभर हरिहरेश्वर मध्ये नव्हते, मध्येच हारणे वगैरे करून आले ते सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहेत. यामध्ये दिव्यागरचं सुद्धा बघायला मिळणार आहे. तर आता हा शेवटचा दिवस आणि आपण हरिहरेश्वर फिरतोय सरांसोबत, म्हणून मी शेवटीच ठेवलाय मुद्दा, म्हणून मी आरामात फिरता येईल, टेन्शन नाही. मग दुपारी जेवण वगैरे आपण निघाल मुंबईला. बरोबर. तर बघताय ना मित्रांनो, ही बघा संपूर्ण शेवाळ झालेली आहे आणि पावसामध्ये तर इकडे संपूर्ण तर शेवाळ असते आणि पाणी अगदी वरपर्यंत असतं. अजूनही पाणी आहे आणि हे नक्षीकाम बघताय ना, हे झालंय समुद्री लाटांनी, म्हणजे समुद्राचा जो पाणी इकडे येतो ना त्यामुळे हे अशा खडकामध्ये जाळीदार नक्षी तयार झालेली आहे. ही बघा, खरंच खूप भारी वाटेल तुम्हाला. इकडे प्रदक्षिणा नक्की करा आल्यानंतर, हरिहरेश्वरला एक दिवस नक्की भेट द्या. संदीप सर पण खूप एन्जॉय करतायत आणि त्यांना सुद्धा खरंच अगदी मनापासून आवडलेलं आहे हरिहरेश्वर. आपण आलो त्या बाजूने आणि पुढे पुढे येता येता प्रदक्षिणा करता करता आपल्याला इकडे जे दिसतं ते आहे गोमुख, म्हणजे गायीचं मुख आहे. आणि समोरच्या बाजूला, म्हणजे आता काळाच्या ओघात तो आकार पहिल्यासारखा राहिलेला नाही आहे, परंतु अजूनही तेवढं ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघण्यासारखं आहे. आणि समोर ब्रह्मगिरीच्या टेकडीकडे गायीचं मुख होतं आणि म्हणून त्याला गोमुख म्हणतात आणि कामधेनू तीर्थसुद्धा याला म्हटलं जातं. आणि आता इकडूनच आपण पुढे पुढे जात आपली प्रदक्षिणा समाप्त करणार आहोत. तर मित्रांनो, प्रदक्षिणा करत करत आपण पुढे जाता वेळेस आपल्याला हा जो समोर दिसतोय ना या बाजूला, त्याला म्हणतात मोरे याचा कडा, म्हणजेच मोरेगिरी. तर तिकडे अगस्ती मुनींचं वास्तव्य होतं आणि अगस्ती मुनींची गुहा आहे तिकडे. आणि काही महिन्यांपासून खूप हरिहरेश्वरमध्ये फेमस झालेला एक पॉईंट म्हणजे दिल पॉईंट त्याला नाव दिलेलं आहे, म्हणजे नॅचरली दिलच्या आकारात तिथे खड्डा तयार झालेला आहे. तर ते सुद्धा बघण्यासारखं आहे. फक्त इकडून जाताना खूप वेळ लागतो, म्हणजे कमीत कमी 1 ते 1.5 तास तरी आपल्याला लागतो आणि संपूर्ण खडकाळ मार्ग असल्यामुळे आपण सहजरित्या आपल्याला जाता येत नाही. जरी कधी आलात तुम्हाला बघायचं असेल तर गावामधील एखाद्या वाटाड्याला सोबत घेऊनच तिकडे जा. तर आता पुढे जाणार आहोत आपण या बाजूला, ठीक आहे. तर बघताय इकडे संपूर्ण ह्या टेकडीला अशी नक्षीदार जाळी तयार झालेली आहे. पाणी लागून ना? हा पाणी लागून. आणि संपूर्ण इथपासून ते त्या मोरयाच्या टोकापर्यंत ही संपूर्ण समुद्र सपाटी आहे, हरिहरेश्वरचा समुद्र किनारा संपूर्णतः. हे प्रदक्षिणा करत करत आणि या अथांगाच्या सागराचं दर्शन घेत आपण येऊन पोहोचतो ते पांडव तीर्थाजवळ. इकडे माझ्या मागे तुम्ही बघताय इथे आहे पांडव तीर्थ, म्हणजे इथे श्राद्धादी कार्य जी वगैरे आहेत, अस्थि विसर्जन म्हणा किंवा आणखीन जे विधी आहेत ते इकडे केले जातात. ब्राह्मण वगैरे येतात, ते पूजा अर्थ करून ते विधी तिथे केले जातात. आणि आपण प्रदक्षिणा करून आपला प्रदक्षिणा जिथे शेवट होतो तिथे आपण म्हणजे दमून भागून आलेलो असतो. तर इकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता लिंबू सरबत वगैरे पिण्यासाठी आहे. थोडं पुढे गेल्यानंतर शाळा पाणी, लिंबू सरबत, तसेच ऊसाचं सरबत वगैरे अशी खूप सारी दुकानं इकडे आहेत. दमल्या भागल्यानंतर ते ट्राय नक्की करू शकता. हे बघा अशी वेगवेगळ्या म्हणजे कॅब्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहे तिकडे.
कि दोन कुठले दाखव आणि इकडे थंडगार लिंबू सरबत, करवंद सरबत आहे, जांभूळ सरबत, आवळा सरबत, असे विविध प्रकारचे सरबत इकडे अवेलेबल आहेत आणि शाळा पाणी सुद्धा आहे। तर आल्यानंतर इकडे नक्की ट्राय करा आणि मग इथून मंदिरात जाऊन आपल्या प्रदक्षिणेचा एंड होतो। हा लिंबू, तर इकडे आपण एक कैरीचं पन्ह घेतलंय आणि दोन लिंबू सरबत घेतलेले आहेत। आता आपण प्रदक्षिणा करून इथे आलेलो आहोत म्हणजे आता पांडव तीर्थ झाल्यानंतर आपण मंदिरात पुन्हा जाऊन दर्शन घ्यायचं आणि मग आपली ही लघु परिक्रमा पूर्ण होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। आपले 1000 सबस्क्रायबरची आपली फॅमिली कंप्लीट झालेली आहे आणि हा पहिला वहिला आपल्या ह्या चॅनलचा कोलॅबोरेशन व्हिडिओ होतं ट्रॅव्हलग्राम माईल्स सोबत। तर मलासुद्धा खरंच खूप छान वाटत आहे आणि 1000 सबस्क्रायबर्स त्याबद्दल एक व्हिडिओ बनवायचा असा माझा विचार चालू आहे, बघूया बनवीन। तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटासुद्धा जरा दोरात दाबा जेणेकरून आपल्या नवीन येणाऱ्या पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। चला तर मग पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घ्या, धन्यवाद।